नेक्स्ट वन इज डैम्प्ड ऑसिलेशंस। डैम्प्ड ऑसिलेशंस पीरियडिक ऑसिलेशंस ऑफ ग्रेजुअली डिक्रीजिंग एम्पलीट्यूड आर कॉल्ड डैम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशंस एंड द ऑसिलेटर इज कॉल्ड डैम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर। ज्याच्यामध्ये एम्पलीट्यूड जे आहे ही एम्पलीट्यूड काय होते कमी होते त्याला आपण डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये ही एम्पलीट्यूड कमी होते त्याला म्हणायचं डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर। अ ब्लॉक ऑफ मास एम दॅट कॅन ऑसिलेट व्हर्टिकली ऑन अ स्प्रिंग। आता या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे आपण ह्या स्प्रिंगला एक मासचा ब्लॉक अटॅच केलेला आहे ज्याचं मास स्मॉल एम आहे। या दोन्ही डायग्राम मध्ये अॅनिमेशन मध्ये पण आहे बघा, हा मास एम अटॅच केलेला आहे स्प्रिंगला। फ्रॉम द ब्लॉक अ रॉड एक्सटेंड्स टू व्हेन दॅट इज सबमर्ज्ड ऑन अ लिक्विड। आता ह्या ब्लॉकला खाली एक व्हेन जोडले, म्हणजे हे असा भाग जो आहे लकडी पळीसारखा हा भाग जोडलेला आहे, तो लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे। ह्या डायग्राम मध्ये पण लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे। हे बीकर आहे, बीकर मध्ये इमर्स केलेला आहे हा मास ऑब्जेक्ट। ॲज द व्हेन मूव्ज अप अँड डाऊन द लिक्विड एक्झर्ट्स ट्रॅक फोर्स ऑन इट। ज्यावेळी आपण ह्या स्प्रिंगला हे जे ब्लॉक अटॅच केलं आहे ह्या ब्लॉकला खाली जर आपण ही व्हेन व्हेनने अटॅच केली तर हा एअरमध्ये ज्यावेळी ब्लॉक असेल त्यावेळी इझिली ही स्प्रिंग अप अँड डाऊन मोशन करते, पण ज्यावेळी आपण याला व्हेन अटॅच केलं आहे आणि हे जर लिक्विडमध्ये इमर्स केलं आहे त्यामुळे यावरती अपोजिंग फोर्स व्हिस्कस ड्रॅग हे जे विरोध ह्या मोशनला विरोध करणारा फोर्स जे आहे हा फोर्स यावरती ऍक्ट होत असतो। हॅडरमध्ये दाखवले बघा, सुरुवातीला हे जास्त अँप्लिट्यूडनं हे ऑसिलेट होतं, नंतर कमी कमी ऑसिलेशन झालेलं आहे। तर रेडनं दाखवलेलं ही वेव हिची अँप्लिट्यूड आहे, हे सुरुवातीला जेव्हा आपण ऑसिलेट केलं त्यावेळी जास्त अँप्लिट्यूडनं ऑसिलेशन होत होतं, आणि हे जे लिक्विड आहे हे लिक्विड त्याला जसं अपोज करेल विरोध करेल विस्कस ड्रॅग ऍक्ट होईल तसं त्याचं ही डॅम्प ऑसिलेशन जे आहे ऑसिलेशनची अँप्लिट्यूड कमी कमी होत आहे ॲनिमेशनमध्ये। द डॅम्पिंग फोर्स एफडी डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सराउंडिंग मीडियम अँड इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड व्ही of the vein and the block FD equal to minus BV where B is the damping constant and negative sign indicates that FD opposite to the velocity. आता ह्या लिक्विड मधला जो डॅम्पिंग फोर्स ह्या वेन्स मध्ये ऍक्ट होतो हा डॅम्पिंग फोर्स जे आहे वेलॉसिटी डिपेंड्स आहे, म्हणजे जेवढ्या फास्ट हे मोशन होईल तेवढी जास्त अपोजिंग फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतो, आणि हा डॅम्पिंग फोर्स जे आहे FD हा मायनस बी इंटू व्ही येतो, आणि यामध्ये बी जे आहे बी हा कॉन्स्टंट आहे व्ही वेलॉसिटी आहे, आणि मायनस साईन जे आलेलं आहे मायनस साईन कारण हे एफडी अपोजिट द वेलॉसिटी, ही डॅम्पिंग फोर्स आणि वेलॉसिटी आहे दोन्ही ही अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात म्हणून हे मायनस साईन आलेलं आहे। नेक्स्ट वन, अस्युमिंग दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ब्लॉक इज निग्लिजिबल कंपेअर टू एफडी अँड एफएस द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन द मास ऍट एनी टाइम टी इज। आता जे व्हेन्स आहे हे स्प्रिंग ऑसिलेशन जे करते अप अँड डाऊन मोशन मध्ये त्यावरती अपोजिंग फोर्स जो ऍक्ट होतो हा डॅम्पिंग फोर्स आहे एफडी, आणि स्प्रिंगमुळे जे फोर्स त्यावरती ऍक्ट होणं हा एफएस आहे स्प्रिंग फोर्स। ग्रॅव्हिटेशन फोर्स पण ऍक्ट होतो पण तो आपण निग्लिजिबल कन्सिडर करून आपण तो कन्सिडर केलेला नाही यामध्ये। तर ऍट एनी टाईम टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्प्रिंग इज एफ इक्वल टू एफडी प्लस एफएस, डॅम्पिंग फोर्स प्लस स्प्रिंग फोर्स दोन्ही फोर्स हे टोटल फोर्स आहे, बट फोर्स इज इक्वल टू मास अँड ॲक्सलरेशन व्हॅल्यू अँड ऑलरेडी डॅम्पिंग फोर्स व्हॅल्यू ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड मायनस बी इन टू व्ही अँड स्प्रिंग फोर्स वी नो ऑलरेडी लेटर माइनस दिस माइनस के एक्स, देन टेक दिस माइनस बी वी दिस साइड बिकम्स प्लस बी वी एंड दिस माइनस के एक्स बिकम्स प्लस के एक्स एंड पुटिंग वैल्यू ऑफ दिस एक्सेलरेशन एम एज इट इज एक्सेलरेशन इज डी स्क्वायर एक्स बाय डी टी स्क्वायर प्लस बी एज इट इज वेलोसिटी इज डी एक्स बाय डी टी प्लस के एज इट इज एक्स एज इट इज दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ दिस डैम्प्ड ऑसिलेशंस। हे डैम्प्ड ऑसिलेशंस डिफरेंशियल इक्वेशन आहे। The solution of equation describes the motion of the block under the influence of a damping force which is proportional to the speed. आता हे जे differential equation आहे ही जी damped oscillations आहे ह्या damped oscillations differential equation आहे, आपण याचं जर solution घेतलं हे जर solve केलं तर ते solution आहे, हे solution जो ब्लॉक आहे त्या ब्लॉक ची मोशन जे आहे ही मोशन डिस्क्राइब करतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डॅम्पिंग फोर्स, म्हणजे त्यावरती डॅम्पिंग फोर्स ऍक्ट झाल्यानंतर त्याची जी मोशन असते त्या मोशनची हे मोशन डिस्क्राइब करतं ह्याचं सोल्युशन ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं। आता आपण ते नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन पाहूया। देन द सोल्युशन इज फाउंड टू बी ऑफ द फॉर्म, आता ते डिफरन्शियल इक्वेशन आपण पाहिलं डॅम्प्ड ऑसिलेशनचं, ते डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं सोल्युशन असं येतं एक्स इक्वल टू ए इ रेस टू मायनस बी टी अपॉन टू एम
cos omega dash t plus phi. आता हे जे आहे हे सोल्यूशन ऑफ दिस दैट डिफरेंशियल इक्वेशन एंड दिस इज द इक्वेशन डिस्क्राइब्स द मोशन ऑफ दिस ब्लॉक अंडर द इन्फ्लुएंस ऑफ डैम्पिंग फोर्स. डैम्पिंग फोर्स मध्ये जे हा ब्लॉक जे आहे ब्लॉक ऑसिलेशन करतोय डैम्प्ड ऑसिलेशन त्याचं हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. आणि याच्यामध्ये ही जी टर्म आहे ए ई रेस टू मायनस पी टी बाय टू एम ही जी टर्म आहे दिस इज द एम्प्लिट्यूड ऑफ द डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन. तर ही त्या डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशनची ही एम्प्लिट्यूड आहे आणि ही कोसाइन टर्म आहे. आपण याचा जर ग्राफ काढला दिस इज द एम्प्लिट्यूड एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग दिस इज द एम्प्लिट्यूड अँड दिस एम्प्लिट्यूड इज डिक्रीजिंग इज द कोसाइन फंक्शन. दिस इज द कोसाइन फंक्शन कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट द टाइम ग्राफ. आपण बघतो इथं हा ब्लॉकचा ब्लॉक अटॅच टू स्प्रिंग ऑसिलेटिंग ब्लॉक अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ डॅम्पिंग फोर्स त्याची ही डॅम्पिंग ऑसिलेशनची डायग्राम आहे. या ऑसिलेशनची एम्प्लिट्यूड जे आहे कमी 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 होत चाललेलं आहे ऍज दिस टाइम ॲडव्हान्सेस अँड दिस ब्रॅकेट दॅट इज ए ई रेस टू मायनस बी टी बाय टू एम इज द एम्प्लिट्यूड. ही एम्प्लिट्यूड जे आहे डिक्रीजिंग अलॉंग विथ कोसाइन फंक्शन. कोसाइन मीन्स स्टार्ट फ्रॉम मॅक्झिमम इथून स्टार्ट झालेलं आहे आणि कोसाइन फंक्शन पासून हे एक्सपोनेन्शियली एम्प्लिट्यूड ही डिक्रीजिंग आहे. दिस इज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. Now, in this case, for this damped oscillations, the angular frequency omega dash, आता आपण जे इक्वेशन पाहिलं त्यामध्ये जे omega dash जे होतं ही omega dash म्हणजे angular frequency आहे. ती angular frequency given by this equation under root k by m minus b by 2m whole square. हे जे angular frequency, then period of oscillations, हे जे time period आहे ह्या ऑसिलेशनचा डॅम्प्ड ऑसिलेशनचा टाइम पिरियड t इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस ओमेगा 2 पाय बाय k by m minus b by 2m whole square. इथे ही वरची ओमेगाची व्हॅल्यू पुट केलेली आहे त्यावरून आपला हा टाइम पिरियड मिळतो डॅम्प्ड ऑसिलेशनचा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब लाईक अँड शेअर.